झालं हो को कसा पाला सांग कृष्णा तो चल कसा पाला चल की आता तुझ आहे की तुम्ही फॅन आहेत ना कृष्णाचे काय करत करते तर काय होते तुला सांग लवकर हात सुजला वाम्याचा आणि तुझ डोकं सुजलं दाखव लोकांना तर मित्रांनो हे बघा कृष्णा काल डांबरू पडलाय आणि वाम्या पण पडलाय वाम्याचा हात खरचटलाय कृष्णाचं डोकं तर हळद करून लावले एवढं काल काय दिसलं नाही थोडं नॉर्मल होतं खरचटलं नाही रात्रीत एवढं सुजलंय आणि दुखाय लागलं तुम्हाला सांगतो तर आता मी ह्या दोघांना चालवलंय हॉस्पिटलला आणि वाम्याला म्हणलं हॉस्पिटलला चालू खाली जाऊन गाडीवर बसला असं ओमला जा बोलू ना जा कस काय पडला तू बघितलं का मित्रांनो हे पक्त्याला हे झालंय बवायच्या इकडं खरचटलंय आता हळदचा लेप लावलाय आणि रात्री डोळा पण सुजलाय सांग ह्याला काय झालंय सांग की ओम्याच काय झालंय ओम्याच काय झालंय ओम्याच काय झालंय आणि तुझ तुझ काय डोकं डोकं दुखतंय ती म्हणतोय वाम्याचा हात दुखतोय माझं डोकं दुखतंय म्हणतोय राधू तू लक्ष ठेवत नाही पोरांकडे पिऊला घेऊन बसली होते तुझ्या पुढे पडली का हे मग मी घरात होती आणि मला नाही माहिती कसा पडा पडला वय वामा म्हणा की कृष्णाला पाहिले हानत होता खांच्या दुर्गा माऊ काय होते तुला रडायला झाला चल आम्ही चालू हॉस्पिटलला आता हे कुठे येते तू काय करत होती कृष्णा पडला तवा लक्ष ठेवा येत नाही तर मित्रांनो खाली गाडीवर दोघं जाऊन बसले ते बघितले का दोघं पण गाडीवर जाऊन बसले ते मग तर दवाखाना जायचं म्हणूस तर वाम्या तर चिंकाट पळाला खाली आणि कृष्णा जाऊन बसलाय आता ह्यांना हॉस्पिटलला नेतो आणि आणतो पांडू गेलाय शूट करण्यासाठी अकलूजला दोन तीन दिवस इथं नाही आहे तर मस्त भाई शूट बनवतोय तिकडं भीम जयंतीचं शूट लावलंय बर कोणाला कुठं कुठं लागलं लवकर दाखवा कुठ तुला कृष्णाला हित तुला कुठ बघा ही काल पडल्याला दोघं एकमेकाला दडकून पडल्या ह्याला डांबर घसरलंय चांगलं तुम्हाला मुकामार लागलाय आणि ह्याला हित डोळ्याला लागलाय डोक्याचं तर हॉस्पिटल आता कोणाला यायचं सारं दुखतंय बर ठीक आहे ह्या दोघांना चालू मी आता हॉस्पिटलला घेऊन दोघांना टिरीत इंजेक्शन द्यायचं दोघांच्या पण सुया इंजेक्शन घ्यायचं का तुम्ही दोघ ह्याला इंजेक्शन तुला का ह्याला आणि गोळ्या दोघांना इंजेक्शन पालत पाडतो तांगड्यावर मुंडक्यावर पाय देतो खसा खस मोठी इंजेक्शन टिरीत घुसतो बर चला चला आता त्याच बरोबर मित्रांनो राधूचं पण काहीतरी दुखायला लागलंय आपण बघूया जाणून घेऊया काय दुखायला लागलंय राधू सांग काय होतय मोठ्याने सांग अंधारच पायऱ्यावर पडली कुठं मग दुखतय इथं पण हळद लावली का तुला कस काय पडली दाखव कधी पडली या अंधारचं ना या अंधारचं समजा काय होतंय कसं काय आपल्या घरादारात काय कळत नाही मला अंधारचं लय मोठा खेळ मित्रांनो आमच्या घरातला काय माहितीये वह आणायचे म्हणलं तर म्हणते अंधारचं आणा मॅडमने अभ्यास पाठवला ती पण अंधारच करणार
आणि खायला खायचं अंधारचंच खायचं. आणि तवा कपडे आणले होते पप्पा तुम्ही मला अंधारचं. हे अंधार नाही काही अंधार वरले टप्पू हा अंधारचं पल्ली का आणि दिवसाच होय. मग यायचं तुला दवखऱ्यात यायचं का? चल मग चप्पल घाल लवकर. मग मी म्हणतो आपण दिवसा कस काय चालू हॉस्पिटलला. मला वाटतं अंधारच जायला पाहिजे. अंधारच जायला पाहिजे हॉस्पिटलला पण. हा कधी जायचं का? अंधारचं जीवली होती का तो? नाही. आता अंधारचं येणार आहे की आपले पांडू काका परत अंधारचं अंधारच येणार. पांडूला सांगतो मी तू काय दिवसा पिवसा येऊ नको बाबा. उद्या करते रीत मोडची ना आमची वर्षाची परंपरा. तू अंधारच यायचं ना अंधारच निघून जायचं. चला आता अंधारच मग आता दिवस आहे आपण अंधारच जाऊ. बाया कुठ चालला दिवसा चालला तू तर. अरे बस अंधार पडल्याव जा. त्यांच्या मॅडम गुरुजी कोण असतात? अंधारच शाळेत जा बाबा. अशी दिवस जाऊन इज्जत घालवतो का? दिवस असतो काय नाही राधू. अंधारवर लठेप असतो तुझा. पप्पाने माझं घर बनवून दिलं शाळेत. अंधारचं म्हणले माझा नंबर पहिला आला म्हणले शाळेत. अंधार वरले अंधारच का? चला 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 आता हॉस्पिटल. हा चला चला उतरा मित्रांनो. फायनल हॉस्पिटल पशी आलो. संजीवनी असं हॉस्पिटल हे मोठ. हा उतरा चला. हा चला 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 आता चला चला. हे असं हॉस्पिटल आहे. चला कसा पडला सांग कृष्णा तो. चल कसा पडला? काय लागले कृष्णा तुला? इंजेक्शन हाती बरं का? हे तर तुला द्यायचं आहे राधू इंजेक्शन. हा तुला ओम ते घरच्याने भेटले पूजेने. कुठं आलो आपण सांग? हॉस्पिटलला आलोय. पहिल्यांदा कृष्णाला घेतले. कृष्णाची ट्रीटमेंट चालू आहे तिकडं. ते सूज आले रात्री. झालं झालं वरच्या हवेत काढायची कृष्णा. हा झालो क्लिअर झालो. बघ काल नव्हतं एवढं पण रात्री ते सुचल्यावर परत झालं. संपलं होय का? मला मस्त तरी एवढं सुचलं. झालं 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 झालं. हो कोक कोक हो झालं झालं. चल चल खाली. चल दुसरं कोणाला लागले? चल की आता तुझं आहे की त्या कानाचं बघायचंय. चल लवकर त्याच बघून आता ते घाबरलं. हाताला आहे एवढ्या नाही बरं का याचा हाताचा. राधू तुझ दाखव. चल तुझ दाखव बोट दाखव. कृष्ण काय घ्यायचं? मेडिकलला आलो मित्रांनो. आता थक भरणीच उचल ठेव तिथं.
चॉकलेट घेऊ बर बर घेऊ घेऊ थांब आधी मेडिकल घेऊ दे औषध घेऊ दे काय घ्यायचं बर ठीक आहे आता डॉक्टरांनी ओळख झाली हे कृष्णाची ही ते समजे ओळखीचे त्याच्या हा नको 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 थांब घेतो मी हो का चॉकलेट घेतले तर आता बघा कशी करतात उचलं उचल बस 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 तुम्ही फॅन आहेत ना कृष्णाचे होय तर मॅडम फॅन आहेत कृष्णाच्या त्यांनी गेले वेळी मला सांगितलं होतं मी रेग्युलर रेडिओ बघते आता औषध घेतले ते कुणी किती किती घेतल्या काय किती आले वाटलेला किती आल्या वीस घेतल्या त्या चला औषध घेतलेत आता डॉक्टरना दाखवतून जा चला मित्रांनो आता दवाखाना केलेला आहे तिघडला पण दाखवून घेतलेलं आहे आणि निघालो आता आम्ही घरी आणि डॉक्टरांची गाठ घेतली समजायला ओळखलं तर हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांनी नंबर घेतला आहे माझा सिस्टरांनी काहीतरी काम आहे त्यांचं तर चला खूप छान वाटलं अशी ओळख दिली असं मानधान दिलं माझी एक वेगळा स्वरूप असते देव माणसाला पण ओळखलं सिस्टर म्हणलं देव माणूस पण आला काय आज बस राहतो चल कृष्णासाठी औषध क्रीम पातळ औषध हे दिलेलं आहे रेग्युलर पाजायचं तर निघालं हा तिघांना सारखं दिलंय.